घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी विनोद गुदगी याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. करवीर तालुक्यातील कनेरवाडीच्या 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनोद परशुराम गुदगी असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून मराठा आरक्षणासाठी विनोदने आत्महत्या केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे. दरम्यान कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विनोद यांच्या आत्महत्येचे वृत्त येताच आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. हा मराठा आंदोलनासाठीचा 18वा बळी असल्याचे सांगत मानवी साखळी करून दसरा चौकात रस्ता रोको केला. दसरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. या सर्व प्रकारात काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दसरा चौकात आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. तसेच कोल्हापूरचे पोलीस प्रमुखही दसरा चौकात आले असून त्यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.